सामाजिक कर्तव्याचं भान ठेवून पनवेलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल इलाइट, रुधिर सेतू व श्री प्रल्हादराय झुलेला ट्रस्ट यांच्या वतीनं करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. रोटरी क्लब ऑफ पनवेल इलाइट, रुधिर सेतू व श्री प्रल्हादराय झुलेला ट्रस्ट यांच्या वतीनं आज पूजा सिंधी पंचायत हॉल विश्राळी नाका येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला समाजातील विविध स्तरातील लोकांनी उपस्थिती लावून रक्तदान केलंय. या शिबिराबद्दल बोलताना हनुमंत साखरे व ऍडव्होकेट मनोहर सचदेव यांनी सांगितलं की कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक जणांना रक्ताची गरज होती, त्यावेळी अनेक जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून कित्येकांचे जीव वाचवलेत. आगामी काळात सुद्धा रक्ताची कमतरता भासू नये या उद्देशानेच आम्ही या शिबिराचं आयोजन केलं आहे व याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने निश्चितच 100 आकडा पार करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. आगामी काळात सुद्धा अशा प्रकारे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे ऍडव्होकेट मनोहर सचदेव यांनी दिली आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ज्येष्ठ पत्रकार संजय कदम व पत्रकार हरीश साठे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली. आज 5 मार्च 2023 झुलेलाल ट्रस्ट आणि रुधिर सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने आज जो आम्ही हा रक्तदान शिबिर जे घेतलेला आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणजे ओव्हरव्हेलमिंग प्रतिसाद ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा मिळालेला आहे. अगदी पहिल्या तासाभरामध्ये 20-25 डोनर्स जे आहेत ते येऊन रक्तदान झालेलं आहे. आणि आजच्या रक्तदानाचं या शिबिराचं महत्त्व म्हणजे किंवा विशेष ज्याला आपण म्हणू शकतो, आज प्रथम रक्तदान करणारे जे रक्तदाते आहेत असे भरपूर आलेले आहेत. आतापर्यंत जवळजवळ 21 रक्तदाते असे आहेत की ज्यांनी त्यांच्या आयुष्यातलं पहिल्यांदा रक्तदान केलेलं आहे. तो आमच्यासाठी झुलेलाल ट्रस्ट झाला किंवा रुधिर सेतू जी मुळात संस्था जी या सगळ्या कार्यासाठी रक्त आणि रक्ताचा लढा जो घेऊन लढते यांच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मी खास करून अभिनंदन करेल झुलेलाल ट्रस्टचे जे ट्रस्टी आहेत आणि चेअरमन सेक्रेटरी सगळे जे आहेत पदाधिकारी आहेत की त्यांनी एका म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये हा विषय आम्ही त्यांच्याकडे घेतला आणि त्यांनी तेवढ्या कमी वेळामध्ये एवढा चांगला AC हॉल उपलब्ध करून दिला. अतिशय सुंदर अशी व्यवस्था तिथे निर्माण करून दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो निरोप प्रत्येक रक्तदात्याकडे पोचायला पाहिजे तो अगदी व्यवस्थित पोचला आणि शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदाते येत आहेत, रक्तदान करत आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा इथे खेळखंडोपण नाही किंवा एखाद्या रक्तदात्याला वेट करावं लागलं. आणि संपूर्ण AC हॉल असल्यामुळे अजूनपर्यंत तरी ह्या रक्तदान शिबिरामध्ये कोणाला रिॲक्शन झालेले नाही आहे. अतिशय सुरळीत असं रक्तदान शिबिर पार पडत आहे आणि आत्तापर्यंत साधारणपणे 60 रक्तदान झालेलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की येत्या दोन तासामध्ये आम्ही निश्चितच 100 हा आकडा गाठू किंवा तो पारही करू. कोविडमध्ये रक्त हा सगळ्यांना पाहिजे होता म्हणून मी नेहमी एक साई आहे, एक आमचे साखरे साहेब अनमोल साखरे आहेत त्यांच्याकडनं मदत घ्यायचो आणि हा माझ्या डोक्यात होता की आपण पण रक्तदान शिबिर ठेवूया, कोणाला ना कोणाला याच्यामुळे मदत भेटते म्हणून हा मी अमोलशी डिस्कस करून आजचा दिवस रोटरी क्लबला घेऊन आणि हा नियोजन केला. एक वुमन्स डे आहे त्यानिमित्त आपण 5 मार्च घेतला की वुमन्स डेचा खाली 40 वयांचा प्रोग्राम ठेवलेला आहे, म्हणजे लेक्चर ठेवलेला आहे. पालेकर मॅडम आहेत, पाटकर मॅडम आहेत, यांचा लेक्चर आहे खाली, तो ठेवलेला होता आणि एक चांगला उपक्रम होता असा वाटला. ब्लड सगळ्यांना हवं असतो आणि जेव्हा ज्याला गरज असते तेव्हा त्याला समजतं की ब्लडची काय किंमत असते. म्हणून आज हा आम्ही उपक्रम रंगवलेला आहे आणि चांगला यशस्वी झालेला आहे. जेवढी प्रतिसाद पाहिजे तर त्याच्यापेक्षा चांगलाच भेटलेला आहे.